माझ्या टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्याकरिता बाजूलाच दिलेल्या बेल या आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल आणि मी आहे तुमचाच मित्र नेपाल वालदे. मित्रांनो, केंद्र सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्र शासनाने सुद्धा 1 जानेवारी 2016 पासूनच वेतन आयोग लागू केला आहे आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 जानेवारी 2019 पासून आपल्या वेतनामध्ये दिसून येणार आहे. किती आहेत एकूण लेवल, किती आहेत या सर्वांची इत्यंत माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझा हा टेक्नो शिक्षक यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला असाल तर धन्यवाद, मी तुमचा फार फार आभारी आहे. आणि जर तुम्ही अजूनही माझा हा टेक्नो शिक्षक यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बाजूलाच दिलेल्या नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, याने मी तुम्हाला अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला मिळतील. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की एकूण लेवल्स किती आहेत. तर मित्रांनो, सातव्या वेतन आयोग संदर्भात तुम्हाला जर आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर वर दिलेल्या आय या बटनावर क्लिक करा आणि मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये एकूण स्केल किती आहेत आणि ते पे स्केल किती प्रकारचे आहेत आणि लेवल कोणते आहेत ते. 7 पे कमिशन पे स्केल, यामध्ये तुम्हाला नवीन पे स्केल कशा प्रकारचे आहेत याची इत्यंत माहिती तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये सिरियल नंबर, ऑल पे स्केल, ग्रेड पे, लेवल आणि न्यू पे स्केल, म्हणजे जुने तुमची पे स्केल किती होती आणि आता तुम्हाला नवीन पे स्केल किती लागणार आहे याची माहिती मिळणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता सिरियल नंबर 1 4440 ते 7440, त्यांचा ग्रेड पे होता 1300 आणि लेवल S1 म्हणजे पहिली लेवल. तर त्यांचा आता सातव्या वेतन आयोगाप्रमाणे नवीन पे स्केल आहे 15000 ते 46700. यामध्ये काही पे स्केल ह्या एकत्रित केलेल्या आहेत, तुम्ही अनुक्रमक 4 मध्ये बघा. यामध्ये 4440 ते 7440 आणि ग्रेड पे 1650 ते 1700. यामध्ये यांची लेवल S4 म्हणजे चौथ्या नंबरची लेवल यांना दिलेली आहे आणि यांचा नवीन पे स्केल असणार आहे 17100 ते 54000. याप्रमाणे तुम्ही हे पे स्केल बघू शकता. तर मित्रांनो, आपण आपल्या शिक्षकांच्या सुद्धा पे स्केल बघूया. तर आपल्या बहुतेक शिक्षकांना 5200 ते 20200 हा त्यांचे पे स्केल आहे आणि ग्रेड पे आहे 2800. तर यामध्ये यांचा लेवल आहे S10 आणि यांचा नवीन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पे स्केल असणार आहे 29200 ते 92300. आणि यामध्ये तुम्ही अजून बरेच पे स्केल बघू शकता. अनेक ठिकाणी ज्यांना एक स्तर लागलेला आहे किंवा वरिष्ठ श्रेणी लागलेली आहे त्यांची नवीन स्केल आहे 9300 ते 34800. आणि यांचा जो पे बँड होता 4100 ते 4200, म्हणजे यांनी पे बँड एकत्रित केलेला आहे. तर यांना S13 म्हणजे 13 नंबरची लेवल यांना लागलेली आहे आणि यांचा नवीन पे स्केल याप्रमाणे असणार आहे, तो आहे 35400 ते 112400. असे सर्व प्रकारच्या पे स्केलची इत्यंभूत माहिती यामध्ये इथे दिलेली आहे. यामध्ये काही पे स्केलमधले जो ग्रेड पी आहेत हे यांनी एकत्रित केलेले आहेत. असे एकूण 31 पे स्केल आणि 31 लेवल यामध्ये इथे दिलेले आहेत. तुम्ही त्या सर्व लेवल पूर्ण इथं बघू शकता आणि ते चेक करून घेऊ शकता. तर मित्रांनो, सातव्या वेतन आयोग संदर्भात तुमच्या कोणत्या शंका असतील तर तुम्ही त्या माझ्या खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही त्या शंका लिहू शकता, मी त्यांचे पूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर खाली थंबनेल दिलेल्या बटनावर क्लिक करा आणि लाईक करा. मित्रांनो, तुमचा लाईक मला खूप प्रोत्साहन देतो आणि सातव्या वेतन आयोगा संदर्भात अधिकची माहिती मिळवण्याकरिता माझ्या यूट्यूब चॅनल टेक्नो शिक्षकला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे, धन्यवाद. आता मित्रांनो, परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत नवीन एका चांगलीशी माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.